पोहे दिले, दिवाळीचा फराळ दिला, एक तास गप्पा मारल्या आम्ही. आणि मी म्हटलं माझा सामान्य कलाकार माझ्यातला माझ्या काही अडचणी आहेत थिएटर निमित्त, आपण जे बघतो मी काम करत असलेले क्षेत्र, तर त्यानिमित्त सोडवणारा एकच माणूस अजितदादा आहे हे मला त्याच वेळी कळलं. आणि म्हणून अजितदादा जेव्हा म्हणाले की स्टार प्रचार म्हणून काम करायला का, मी लगेच हो म्हटलं. कारण जो माणूस पहाटे 6 उठून रात्री 1:30 पर्यंत काम करतो आणि आपल्या देशाचं भविष्य ठरवतो की चांगलं व्हायला पाहिजे, आपल्या सगळ्या योजना आपल्या गरीबापर्यंत पोहोचायला पाहिजे याची ज्याला काळजी आहे तो नेता नक्कीच मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि त्यांच्या नेतृत्वात आमचे महायुतीचे आमचे मावले आता कटके उभे राहिले तर ते निवडून आलेच पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, त्यावरून तुम्ही आता मी ऐकलं सगळ्या गोष्टी, त्यावरून मला जे वाटतं ते मी सांगतो. आई वडील काबार कष्ट करून मुलाला शिकवतात, मुलगा शिकतो मोठा होतो आणि नंतर तो एक टुमदार बंगला बांधतो, चांगलं घर बांधतो, उभं करतो, आई वडिलांना घेऊन येतो. मी त्याचं नाव दुसऱ्याचं कोणाचं नाही माझंच ठेवतो, म्हणजे कोणाला राग यायला नको पटकन, म्हणजे भालचंद्र पांडुरंग कदम असं नाव ठेवतो त्याचं नाव असतं. आणि जेव्हा बंगला बांधतो सगळं टुमदार छान, आई वडील खुश, आणि पाटी लिहितो बाहेर भालचंद्र कदम. शेजारचे काका येतात म्हणून बंगला बघतात छान मस्त, अभिनंदन करतात, वा पोरा बापाचं नाव काढलंस वा. तसंच 25 ज्यांच्या आता सत्ता दिली आणि तो कारखाना परत सुरू होईल ही खूप सतीच्या इच्छा आहे. आणि एक माऊलींसाठी आमच्या बहिणी आहे तिकडे, काय माझीच बायको आता मला विचारत नाही, 7:30 डायरेक्ट आलेत ना, काय आवाजच करायचा नाही, बोलायचंच नाही, एवढा कॉन्फिडन्स आलाय. माझ्या बहिणीला फोन केला मी गावाला, बा बहीण म्हणाली मला यायचं इथे, ते मी म्हटलं कशाला येते एवढा खर्च करून कशाला येते, नाही नाही दादाने पैसे दिलेत, मी कुठे पाठवले तुला पैसे, तू नाही आमच्या दादाने अजित दादाने पैसे दिले, म्हटलं ते राव दे मी देतो तू ये. आणि ती आली मग मला 5-7 हजारचा खर्च झाला, तो जाऊ दे तो भाग वेगळा, पण बहिणीसाठी झाला. पण खूप मला बरं वाटतंय महिला सक्षम झाली आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आणि त्यांना एक बळ मिळालं. आधीच्या सरकारने जे होते त्यांना ही योजना दिसली नाही, ह्या सरकारला दिसली, याबद्दल त्यांचं अभिनंदन पहिले करायला पाहिजे. आणि म्हणजे मी सगळ्या ग्रामस्थांना सांगतो एक गोष्ट आहे की मला सर्दी झाली होती, डोकं जड झालं होतं, कान जड झालं होतं, सगळं जडजड वाटत होतं. मी डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरांना म्हटलं डॉक्टर साहेब हे मला खूप सर्दी आणि हे होतं आहे काय करू, तर डॉक्टर म्हणला वाफ घ्या वाफ. कान बसले होते माझे, मी ऐकलं हाफ घ्या, तुम्ही काही घ्या पण घड्याळाला निवडून द्या. म्हणजे तुम्हाला सांगतो हे हातचं गणित चांगलं दादा माझा अक्षर, तर म्हणजे मी शाळेत काही अक्षर छान असतात तशी माझं अक्षर एवढं छान होतं की शाळेतल्या बाई म्हणायचे हे धावड्या लावून म्हणून. हा म्हणजे खूप प्रेम होतं माझ्या शाळेवर, माझ्या आरोग्याविषयी खूप काळजी असायची शिक्षकांना, कारण मला सकाळीच बाहेर उभे करायचे त्या ग्राउंडमध्ये व्हिटॅमिन डी खायला. त्यामुळे माझी शाळा अशा झाली. आणि मी पाडा पण म्हटला होता एकदा, बाईने विचारलं होतं मला पाडा बोलून दाखव, तर मी आणि अचानक मला भागाकार विचारला 21/7 किती, मी म्हटलं काय 21/7 किती सांग, पाडा बोलू का, तुला पाडा येतो, हा 21 बोलू, अरे 21 एवढा मोठा, हा मी मोठंच पाठ करतो छोटं करतो. आणि मी पाडा म्हटला ऐका पाडा 21 तुझ्या आईचा हो असा मार खाल्लाय ना शाळेत, तेव्हापासून पण अभ्यास केला शिकलो. पण खरं सांगतो
आज माऊली भगिनींना खूप सवलती आहेत सरकारने दिल्या आहेत आणि यानंतर आता 1500 ते 1100 होणार आहेत निवडणूक झाल्यानंतर जिंकून आल्यावर आणि नक्की ते तुम्हाला मिळतील आणि तुमची प्रगती हो, तुमच्या सगळ्या योजना तुम्हाला मिळो आणि तुमचं दुःख दूर हो एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. याच्यानंतर आभार रंगीत.